नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आहे आणि तुम्ही परत बघत आहात द गणेश. ठीक आहे, तर या व्हिडिओचा आपला उद्देश काय आहे आज आपण ते जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला जे आपलं काम आहे आज ते आहे समजणं की ट्रेडिंग कशा प्रकारे केली जाते आणि स्विंग ट्रेडिंग आपण कशी करतो. तर मी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता मी बघा, हा टार्सन एक कंपनी आहे ज्याच्यामध्ये ट्रेड घेतला होता. इथे 700 रुपयाचा असताना आम्ही स्टॉक घेतला होता आणि आता त्याची सध्याला किंमत चालू आहे 812. तो 900 रुपयापर्यंत गेला होता. तुम्ही इथे बघू शकता, माझ्या होल्डिंगमध्ये सुद्धा आहे. हे तुम्ही बघू शकता, इथे टार्सन म्हणून लिहिलेले, बरोबर आहे, टार्सन कंपनी. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी इथे इनविजिबल होऊन जातो. तुम्ही प्रॉफिट बघू शकता 3600 काहीतरी रुपयाचा प्रॉफिट सध्याला चालू आहे, बरोबर आहे. मग 3500-600 रुपयाचा आसपास कुठेतरी प्रॉफिट चालू आहे, बरोबर आहे. तर हा ट्रेड मी कसा घेतला होता, मी तुम्हाला त्याचं लॉजिक समजवतो पहिल्यांदा. तर तुम्ही बघू शकता की इथे बघा, हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, एक एकदा, दोनदा, तीनदा, हे तुम्हाला इथं दिसत असेल. हे बघा, एक, दोन, तीन, ठीक आहे. मग एक, दोन, तीन वेळा जे आहे त्याच्यामध्ये आपला सपोर्ट म्हणजे काय, एक लाईन ड्रॉ करायची. तीन पॉइंट आपल्याला भेटले, तीन खाली आपल्याला सपोर्ट भेटले की तिथे एक लाईन ड्रॉ करायची. एक लाईन मी इथे ड्रॉ केली, परत इथे एक मला पॉइंट भेटला, इथे एक भेटला आणि इथे एक भेटला, बरोबर आहे. मग परत अजून तीन झाले. मग ह्याच्यामुळे काय झालं, एक वरती पण एक लाईन अशीच बनली, बरोबर आहे. आणि ज्या वेळेस ह्या स्टॉकने ह्याला ब्रेकआउट दिला, म्हणजे कुठली कॅन्डल, हे बघा ही वाली कॅन्डल, ह्या कॅन्डलला ज्या वेळेस ब्रेकआउट दिला, त्या ब्रेकआउटला विकत घेतल्यानंतर स्टॉक बघा किती वर गेला. लगभग 780 रुपयाचा होता, त्याच्यानंतर 900 रुपयापर्यंत हा स्टॉक गेला. म्हणजे ह्या पॅटर्नच्या बाहेर पडला की आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळते स्टॉकमध्ये आणि तशाच प्रकारे आपण ट्रेड करतो. आणि तशाच प्रकारे हा जो ट्रेड होता तो मी घेतला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगला कसा मला आता प्रॉफिट झाले. 3-3500 प्रॉफिट आपल्याला आहे. किती रुपयाचे घेतले होते, 21-22 हजाराचं मी विकत घेतले होते. आता 3-3500 याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला चालू आहेत. तर असे स्टॉक समजा जर तुम्ही नवीन असाल शेअर मार्केटमध्ये आणि तुम्हाला शोधता येत नसतील, किंवा स्टॉकची अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस नावाची गोष्ट असते, ती टेक्निकल अनालिसिस जर तुम्हाला करता येत नसेल, म्हणूनच मी तुम्हाला एक टेलिग्रामची चॅनलची लिंक देतोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये. हा माझा टेलिग्राम चॅनल आहे. जास्त लोक अजूनपर्यंत नाही आहेत, आता आपण सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये इंडिकेशन मी भरपूर सारे स्टॉक्स याच्यामध्ये सांगितले. हे बघा, बालाजी अमीन्स हा स्टॉक तुम्ही बघू शकता, सेम टू सेम पॅटर्न मधून बाहेर निघालाय, कालच बाहेर निघालाय. आता किती वर गेला मी स्वतः बघितलेलं नाही आहे, हे तुम्ही स्वतः बघा आता. ठीक आहे, जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्ही अपस्टॉक्स मध्ये फ्री मध्ये तुमचा डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ते कसं कसं स्टेप बाय स्टेप ओपन करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी आज संध्याकाळी अपलोड करणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा स्टॉक मी कालच टाकलेले ते सगळे, AEGIS लॉजिस्टिक्स. हे बघा, सेम टू सेम परत तेच बघा, एक, दोन, तीन, ह्या दोन लाईनीच्या आतमध्ये राहिला 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 आणि जेव्हा फुटला तेव्हा लगेच वर गेला. परवा हा वर गेलेला आहे, पॅटर्नच्या बाहेर निघालेला आहे आणि 14 रुपये लगेच वाढला आहे हा स्टॉक, बरोबर. मग विचार करा, 14 रुपये लगेच वाढला दुसऱ्या दिवशी. तुम्हाला जर तुम्ही जर घेतले असेल तुम्हाला प्रॉफिट होण्याची त्याच्यामध्ये शक्यता आहे. सेम टू सेम हा स्टॉक मी काल टाकलेला आहे, पण अगोदर ब्रेकआउट दिला. बघा, सेम टू सेम पॅटर्नच्या आतमध्ये 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 जेव्हा निघाला बाहेर, थोडासा खाली आला आणि परत बघा किती वर गेला, 660 रुपयावरून 780, 100-200 किती रुपयाचा प्रॉफिट काय माहिती, मी मला पण मोजता नाही. पण एवढं प्रॉफिट ते स्टॉक्स वर जातात आणि आपली जर क्वांटिटी चांगली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतं. अल्ट्राटेक सिमेंटचा पण सेम आहे, 1, 2, 3, 4 ज्या वेळेस निघाला त्यावेळेस सुटला तो सुटलाच, बरोबर आहे. तुम्हाला जर कसलाही प्रश्न येत असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देईल. ठीक आहे, कजारिया सिरामिक्स नावाची कंपनी, त्याच्यामध्ये पण सेम 1, 2, 3 तीन वेळा नंतर आता निघाला, आता किती वर गेला ते तुम्हीच बघा. ठीक आहे, पण हे स्टॉक सगळे वर जाणार. एखादा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो, मी काय नाही बोलत आहे, स्टॉप लॉस एखादा होऊ शकतो. 70% चान्स आहे वर जाण्याचा, 10 मधले 7 स्टॉक वर जाणार, 3 तर फेल होणारच होणार. पण छोटा स्टॉप लॉस आपण ठेवणार आणि एक्झिट करून टाकणार स्टॉप लॉस झाला की. पण जर प्रॉफिट झालं तर चांगला प्रॉफिट याच्यामध्ये घेता येतं. ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा टेलिग्राम ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा टेलिग्राम, आणि जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती क्लिक करून जॉईन बटन येईल, ते जॉईन बटन दाबा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील. जर तुमचा अकाउंट नसेल तर अपस्टॉक्सचा अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. आता अजून बघा, गुजरात स्टेट पेट्रोकेमिकल GSPL बघा, तसाच पॅटर्नमध्ये
फक्त ट्रेंड लाईन ड्रॉ करायचा हा पूर्णच्या पूर्ण गेम आहे, पण प्रॉपरली ट्रेंड लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. आणि जर ती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही टेलिग्राममध्ये जॉईन व्हा, त्याच्यामध्ये मी स्टॉक्स टाकतोय, त्याच्याकडे लक्ष द्या, तिकडून शिका. नाहीतर नंतर मी तुम्हाला सुद्धा जर पर्सनल कोचिंग पाहिजे असेल किंवा जर ग्रुपमध्ये तुम्हाला शिकायचं असेल मी तुम्हाला शिकवू शकतो, ठीक आहे. कंपनीचे फंडामेंटल्स पण आपण थोडेफार बघतो, पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते समजवू शकत नाही. पण टेक्निकल अनालिसिस पहिल्यांदा शिकून घ्या. दोन अनालिसिस असतात, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस. ओके, अजून स्टॉक बघा, करूर व्यासा बँक बघा, 1 2 3 4 5 जसा सुटला हा स्टॉक बघा, जसा हा स्टॉक सुटला तसाच बघा कसा वर 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 47 रुपयाला होता, 46 47 रुपये डायरेक्ट 53 झाला, 5-6 रुपये वाढला. तुमच्याकडे 500 स्टॉक असले 2500 फायदा. अशा प्रकारे हे ट्रेडिंग आपण करतो. याच्यामध्ये मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवलेलं आहे, इथे मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवलेलं आहे, राईट. इथं मी तुम्हाला हे प्रॉफिट पूर्णच्या पूर्ण लाईव्ह दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सध्याला चालू आहे, ठीक आहे. पण अशा प्रकारे याच्यामध्ये जी आहे ती ट्रेडिंग केली जाते, ठीक आहे. अजून स्टॉक बघायचे तुम्हाला तर अजून बघा, हे बघा सेंचुरी टेक्सटाईल. आता स्टॉक पॅटर्नच्या आतमध्ये, पण ज्यावेळेस निघेल ना असा पळेल की बघत बसा, ठीक आहे. त्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटल आहे, हे सगळे स्टॉक्स आहे बघा. परत जे बी केमिकल्स आहेत, हे सगळे स्टॉक्सचे अनालिसिस करायसाठी ना भरपूर तास लागतात, भरपूर मेहनत घ्यावी लागते. आणि हे सगळे मेहनत घेतल्यानंतर 500-500 स्टॉक शोधल्यानंतर आपल्याला 10-15 असे मिळतात. 1000-1000 स्टॉक्स मला बघावे लागतात, तेव्हा 10-15 आपल्याला भेटतात, बरोबर आहे. मग ते स्टॉक्स मी ह्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली शिकलात 1 महिने 2 महिने 3 महिने तर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट काढता येऊ शकतं. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, थोडंसं समजण्याची गरज आहे, आणि खूप इझी आहे. पहिली दुसरीतला मुलगा पण शिकू शकतो, पहिलीतला नाही दुसरीतला मुलगा पण शिकू शकतो. मग तुम्ही तर काही ना काहीतरी शिक्षण घेतलंच असेल, 10वी पास पण आहात ना, तरी तुम्हाला ह्याचा अंदाज लागून जाईल की कशाप्रकारे ट्रेडिंग केली पाहिजे. स्टॉकची प्राईस तुम्हाला वाचता येते, तुम्हाला इंग्लिशमध्ये नावं वाचता येतात, तुम्हाला लाईन ड्रॉ करता येते, बस लाईन मारता आले. पुढे बघा, एशियन पेंट आहे, एशियन पेंटवरती तर मी खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. आणि इथे कॅन्डलने बस्ट केलेलं आहे, आता वर जाऊ शकतो हा स्टॉक. IRB इन्फ्रास्ट्रक्चर सेम टू सेम पॅटर्न बघा, तसेच सगळे पॅटर्न आहे. NTPC स्विंग ट्रेडिंग आहे, इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे. रेजिस्टन्स सपोर्ट ह्या दोन गोष्टी ज्या माणसाला प्रॉपरली कळाल्या ना, आणि ह्याच्यामध्ये ज्याला लाईन ड्रॉ करता आली ना, लाईन मारता आली, तो प्रॉपरली ट्रेडिंग करू शकतो. एंट्री, एक्झिट, रिस्क मॅनेजमेंट, स्टॉप लॉस, ऑर्डर कशी टाकायची, अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळं कळेल. अकाउंट ओपनिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ठीक आहे. आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी आज रात्री टाकणार आहे की कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप ओपन करायची, ओके. कसलाही डाऊट असेल कॉमेंटमध्ये विचारा, बिंदास 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला उत्तर भेटेल. त्यानंतर आपल्याकडे NTPC आहे, मंथली कॅन्डल आहे. कॅन्डल्स कशा बघायच्या, हाय लो ओपन क्लोज मंथली आर्ली डेली टाइम फ्रेम कशा बघायच्या, सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल. दिलीप बिल्डिकॉन, ठीक आहे, DBL कंपनी आहे, 1 महिन्याची टाइम फ्रेम आहे. खूप खाली आलेला आहे, 220 रुपयाला. 1200 हा स्टॉक गेला होता 2018 मध्ये, आता तो सध्याला 220 रुपयाला चालू आहे, त्यामुळे थोडा स्वस्त आहे हा स्टॉक, पण बघू आपण. कोफोर्ज आहे, ठीक आहे, हा स्टॉक सुद्धा आज 2-2.5% वर गेलेला आहे. LTI आहे, ठीक आहे, लार्सन अँड टोब्रो इन्फोटेक, आय टी कंपनी, IT बूम आहे आपल्या इंडियामध्ये, तर हे स्टॉक सुद्धा वर चाललेले आहेत. तर अशा स्टॉकची अनालिसिस बघा, आपण बघा KPI टेक, हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल, ठीक आहे. KPI टेक आता बघा, या पॅटर्न मधून हा निघालेला दिसतोय का पॅटर्न मधून, 1 2 3 4 आता निघाला. आता हा वर कितीही जाऊ शकतो कोणाला माहिती, पण जेवढं वर जाणार तेवढा आपल्याला प्रॉफिट आहे. आणि जर स्टॉप लॉस लावला तर छोटासा, तर स्टॉप लॉस कसा लावायचा, ट्रेड कसा घ्यायचा, एक्झिट कसा करायचा, सगळं तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती शिकायला मिळेल. कम्प्लीट स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडचं फुल नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. म्युच्युअल फंडची फंडवरती मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, तुम्हाला त्याच्यामधून नॉलेज भेटेल. जर कसलाही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता, 24 तासाच्या आतमध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला जरा शेअर करा, म्हणजे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांनासुद्धा कळेल, ठीक आहे. CG पॉवर पण बघा तसाच आहे, 170 रुपयाचा स्टॉक होता, 230 रुपयाला झालेला आहे. तर हे स्टॉक्स झालेले आहेत, ह्याच्यानंतर ट्रेड करण्याच्या ऐवजी ह्याच्या अगोदर जर आपण ट्रेड केले तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळतो, बरोबर. मग हेच आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो इथे.
9-10 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे मला माहिती आहे, पण तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे ट्रेड घेतलेलं आहे. कसं असतं लाईव्ह ऑप्शनमध्ये ट्रेड कसं केलं जातं ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आता पण बघा माझी सध्याला एक एंट्री चालू आहे, एक मी स्प्रेड बनवलेला आहे, पुट बियर स्प्रेड. पुट बियर स्प्रेड ही एक ऑप्शन स्ट्रॅटेजी आहे जी मी पुट बियर स्प्रेड याच्यामध्ये बनवलेली आहे. 16,600चा मी एक पुट विकत घेतलेला आहे आणि 16,500चा मी एक पुट विकलेला आहे. ठीक आहे, आता सध्याला त्याचा प्रॉफिट बघायला गेलं तर काय 200-250 रुपये प्रॉफिट आहे. जास्त प्रॉफिट नाही आहे पण तरीसुद्धा 200-250 रुपये प्रॉफिट सध्याला चालू आहे. काय झालं, आता 2:30 वाजता मी टाकला होता, आता अर्धा पाऊण तास झालेला आहे. ठीक आहे, आता बघू उद्यापर्यंत होल्ड करू काय होतं बघू. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण मार्केटमध्ये जे ते ट्रेडिंग करतो आणि प्रॉपरली ॲनालिसिस करून थोडेफार पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो, कमवतो सुद्धा. ठीक आहे, आणि जर हे शिकायचं असेल, मला हे शिकायला लगभग 2-3 वर्ष लागलेली, पण तुम्हाला जर शिकायचं असेल तुम्ही 10-15 ठीक आहे दिवसामध्ये शिकू शकता. ओके, चला, धन्यवाद. चालू राहा.